नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणखी याच्या खास घडामोडी. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र. येत्या 6 ऑक्टोबरला मातोश्री बाहेर आंदोलन. 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र समाजाचे आरक्षण मिळाले थांबले. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबर पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिलाय. तुम्ही खचून आणि निराश होऊ नका, संभाजीराजे यांचे तरुणांना आव्हान. मराठा आरक्षण आपल्याला मिळणारच. नीटमध्ये कमी गुण आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आव्हान केले. हाथरस बलरामपूरच्या घटना दुर्दैवी. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय, कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तरीही सहन होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार असल्याचे राणे म्हणाले. रोहित पवार यांची सरकाराला विनंती. अनेक लोकांचा रोजगार अवलंबून असलेल्या हॉटेल उद्योगाला 5 ऑक्टोबरपासून परवानगी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार. अशाच निर्णयाचा विचार जिम, अभ्यासिका आणि मंदिरांबाबतही व्हावा ही विनंती. तसंच लोकांनीही मास्क लावून स्वतःची व पर्यायाने इतरांची काळजी घ्यावी असं रोहित पवार म्हणाले. टोल दर वाढी विरोधात मनसेचे एरोली टोल नाक्यावर आंदोलन. मुंबईत आजपासून टोलचे दर वाढले आहे. टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. या विरोधात मनसेने आंदोलन केले आणि काही वाहनांना पैसे देऊ नये असे सांगत गाड्या टोल नाक्यावरून मार्गस्थ केल्या. खेळताना कारमध्ये गुदमरल्याने 2 चिमुरड्यांचा मृत्यू. रायगडमध्ये भंगार गोडाऊन शेजारी भंगारमध्ये घेतलेल्या बंद होंडा सिटी कारमध्ये गुदमरल्याने 2 चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कारचे दार लॉक झाल्याने या सख्या भावांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. सुहेल खान आणि अब्बास खान अशी या 2 भावंडांची नावं आहेत. रेखा यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण. स्टार प्लस वाहिनीने गुम है किसी के प्यार में या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रेखा या मालिकेविषयी बोलताना दिसत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत एका पोलीस अफसरची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत नील भट्ट, आयशा सिंग आणि ऐश्वर्या वर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार. अनुराग कश्यप पोलीस स्थानकात हजर. लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अनुराग कश्यपच्या चौकशी होणार आहे. अभिनेत्री पायल घोष हिने काही दिवसांपूर्वी अनुरागवर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले. मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्याची योग्य संधी. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी OTT प्लॅटफॉर्मवर लवकरच आपली एक वेब सिरीज आणण्याच्या तयारीत आहे. ही वेब सिरीज एका पुस्तकावर आधारित असेल जे अद्याप प्रकाशित झालेलं नाही. या होत्या फटाफट बुलेटिन आणि ताजा अपडेट्ससाठी आमच्यासोबत जुळले राहा. म्हणजेच विजिट करा मराठी.